बरोबर जाई रह हा हा शांताबाई बरोबर जातो हा घरी पोचल्यावर फोन कर जा मग शांताबाई घरी पोचल्यावर फोन ना चालतं काय रे कन्या नाही मी आई सोबत येईन आई सोबत मी आई सोबतच येईन मग मस्त जेवण खाऊन करून पाहिजे होते घाई बिल येते तुम्हाला जातो 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 शांताबाई झाला ना आता नाश्ता झाला ना आता घरी गेल्यावर करण जेवण काय आई थांबा नाही पाहिजे जेवण खाऊन करून मस्त जात होते नाही व जेवण खाऊन करत बसून तर वेळ विन नामाले गई झाले बबन बी काय बनवलं त्यानं ना काय नाही रात्रीपासून काय माहित आता जेवण केलं का नाही केलं त्यानं उपाशी झोपला उपाशी झोपते काय तू उपाशी झोपणार पोरग आहे का केलं असं ना ना नाश्ता वाचता ना झोपला नाही तर गेला असन बाहेर नाश्ता करायला काय माहित आता घरी गेल्यावरच माहीत पडन चल मग येतो हा वाई ये, ये मग गण्या घे रे बिस्किट घ्याले पैसे घे बाबा कायले पैसे देता द्याले घेऊ दे ना बबिता खाऊ दे ना त्याले बिस्किट चॉकलेट हा ना 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 खाऊ नाही देत मले खाजो खाजो नाही तर काय मग गंगाधर भाऊ कायले पैसे देता काही नाही होत शांताबाई एकच वेळा द्या लागते चल मग निघतो आम्ही ना आम्हाला घरी झाले लेट होईन मग बर बर ठीक आहे गाडी काढतो मी येतो बाहेर हा हा येतो मी बाहेर काढा तुम्ही गाडी चल मग शांताबाई निघतो आता नानी बाय बाय गण्या बाय अ माय काय करून राहिले हो बाहेर काय करताच आई गेली माय बाई आणि मी पाय चाय प्या म्हटलं तिले रेखाबाईले बाईले मोठी घाई येते गावाला जाची मी म्हटलं आहे म्हटलं आता जेवण खाऊन करून जाईन म्हणून मी आता आली चाय प्याले नेतो बा म्हणून अमाय तर थोडीशी लवकर नाही आली मग चाय प्या न्यायचं होतं तर चाय नाश्ता झाला त्याचा गेले काय ओ माय जेवण खाऊन तर करून पाठवायला पाहिजे त्याले तसंच पाठवलं उपाशी मामी आईल्या ना बाबा रे म्हटलं जेवण करून जा जेवण करून जा तर नाही म्हणते घरी जाले वेळ होईन घरी होईन चाय नाश्ता केला ना गेले घरी गेला स्वयंपाक बनवतो म्हणते आणि करण जेवण काय हो माय राहिला आता माय घरी चाय प्याच आता कधी येईन रेखा बाई कधी नाही येईन ना चंद्रकाला येईन ना आता याची नाही राहिली काय येईन तीन शांतबाई पण मी आता दूध आणायला गेली होती मंदाच्या घरी दूध आणून ठेवला आणि आता येतच होती बोलावाले तर हे लोक तर निघून गेले काही नाही होत आता तू मस्त चाय वाय बन आणि पिऊन घे

आई नाही आहे त मस्त बोल नाही होते आणि नाश्ताही करून घेतो अरे यार फोन भी नाही उचल हेलो हेलो कोण <laughs> अरे बाप रे सासूबाई ने फोन उचलला वाटते धाराचे आईने फोन उचलला आता का सांगू मी हेलो हा <laughs> कोण आवाज येते का तुम्हाला हा हा काकू आवाज येते आवाज येतो कोण बाई कोण बोलून राहिली तू काकू <laughs> मी धाराची मैत्रीण हा भाई देतो देतो फोन देतो धारा अ बाई धारा फोन आला हो तुझ्या मैत्रिणीचा जाम ला पासलो मी नाही तर म्हटलं असतं गवई बुआ फोनच करते दा दा वेळा काय अहो धारा तुझ्या मैत्रिणीचा फोन आला कोणती प्रियांशी वैत बोल बर काय म्हणतेत प्रियांशी हा बा प्रियांशी म्हणे कोणती प्रियांशी वैत मी तर नाही ओळखत بیا फोन दे प्रियांशी घे नासन प्रिया गी आसन केना तो बोलून घे काय म्हणतेत हॅलो प्रिया बोलून आली का प्रिया नाही होय मी होय बबन अमाय आई भी तर बसले आता कसे बोलू मी प्रिया थांबता थां आवाज नाही येत बाहेर जाऊन करतो मी फोन फोन चालूच ठेव जा आई ये मी बोलून प्रिया सोबत हा हा बोलून घे अरे यार किती वेळ लावते आता हे किती दूर जाऊन राहिले बोलाले बोला, बोला काय म्हणता काय नाही म्हणत गमून नाही राहिलं म्हणून केला फोन गमून नाही म्हणता आता जाणं वावरात वावरात कोण नाही जात एवढा सकाळी सकाळी जाते त्या वावरात जाईन थोड्या वेळानं हाव काय कुठे गेले आई बाबा आई बाबा काय गेले बाईच्या घरी हाव काय आई बाबा घरी नाही आहे ना म्हणूनच फोन केला एवढा सकाळी सकाळी काम गिम करा ना मग घरी नाही आहे म्हणता आई बाबा काय करून राहिले तुम्ही गमून नाही राहिलं गमून नाही राहिलं कोणते काम करायला लावतं घरामध्ये भांडे कसा लावतो का घर जायला लावतं कोणते बी कामं करा झालं काय नाश्ता नाही नाश्ता वाचायचा आहे नाश्ताच करून राहिलं हा काय okay, करा करा एक ते ते टे नाश्ता करा मले नका बोलाव ये ना मग ये नाश्ता करा ले पोहे बनवले करून घ्या करून घ्या तुम्ही एक ते टे ते नाश्ता करून घ्या मी ना म्हटल्यावर म्हणता ये नाश्ता करा ले सोताऊन तर नाही बोलावत दारा ये तो म्हणून आलो मी ये नाश्ता करा ले आता नाश्ता करा प्लेट घेऊनच बसलो मी म्हटलं पहिले तुला फोन लावतो आणि बोलून येतो हाव काय करून घ्या मग नाश्ता करून घ्या काय दारा किती वेळ लावतो तू फोन उचलले फोन लावास लावा फोन नाही उचलत आणि फोन ही लावा तर 10 मिनिट लागते मग बोलाले किती दूर जातो तू बोलाले अहो कुठे जाईन मी बोलाले इकडे मामीच्या घरी आले मी काऊन घरून काय नाही बोलत अहो नेमी नेमी मोबाईल वर बोलणं चांगलं नाही वाटत आई गी नाही ताई म्हणून 10 दहा वेळा मोबाईल वरच बोलत रहते म्हणून म्हणून तर म्हणू दे आता लग्न होणार आहे आपला एक काम करतो ना धारा मी तुला नवीन मोबाईल घेऊन देतो जेव्हा पाहिजे तेव्हा तू आईच फोन उचलते आईचा मोबाईल होय आई जवळच राहते तर आईच फोन उचलन ना आईने फोन उचलला तेव्हा काय म्हटलं तुम्ही प्रिया बोलतो नाही नाही प्रिया नाही म्हटलं मी प्रियांशी म्हटलं प्रियांशी हो काय करा मग नाश्ता वास्ता करा आणि स्वयंपाक बनवून ठेवा आई बाबासाठी स्वयंपाक तर काही बनवता नाही येत तिकड भात बनवा लागेल आता माहित नाही आता आई किती पाजेपर्यंत येते तर तिकड भातच बनवता पोळ्या टाका मस्त भाजी बनवा कोण पोळ्या टाकत बसा कंटाळा येते पोळ्या टाकाने हो काय नका टाकू मग धारा ओ धारा धारा

बबन ओ बबन आली बाई लवकर आली ना रे लवकर नाही तर काय मग बाबा नाही का। आले काय आले ना रे ते बाबा भी आले ना एकटे राहीन का तिथं नाश्ता गिस्ता झाला हा यातच नाश्ता केला पोहे बनवले होते हाव काय मी म्हटलं केला का नाही केला तुना काय माहित आणि रात्री काय बनवलं होतं रात्री काहीच नाही बनवलं सकाळचं होतं तेच जेवण केलं रात्री पाय असं राहते असं नाही दोन पोळ्या टाकावं जेवण करून घ्यावं काय माहित दोन पोळे टाकता नाही आले काय तुला पोळे बनवले होते नाही रात्री थोडेसे पोळे बनवले होते हा काय थांब मग आता मी मस्त गरम गरम पोळ्या टाकतो भाजी बनवतो जेवण करून घे आई आताच नाश्ता केला आता मी आता काही जेवण नाही करत थोड्या वेळाने करन कुठे जात आई मला काम आहे थोडं येतो मी लवकर 2 घंटे लागन तरी पाय दोन घंटे लागन म्हणता ना येतो लवकर येतो लवकर थांब ना आता पटकन पोळे टाकतो ना भाजी बनवून देतो काय नाही तर बेसन बनवतो नाही आई राव दे राव दे येतो मी लवकर जाता आणि लवकर येतो तू स्वयंपाक बनवून ठेव तोपर्यंत येतो मी जाऊन अशा कोणत्या कामाला जाऊन राहिला रे सांगतो नाही सांगतो ना मी ती कोणाला सांगतो तुला आरामात बरं ये मग बाबाला सांगून दे मग मग कामी गेला म्हणून ठीक आहे ठीक आहे सांगतो मी ये मग कुठे गेला या बबन गाडी घेऊन बबन काय बाहेर गेला तो कोणता काम नाही वाटते त्याले कामी गेला तर जेवण करून तर झाले पाहिजे थांबले कोण नाही लावलं त्याले जेवण करून पाठवायला पाहिजे होतं म्हटलं ना त्याले बबनले थांबून जा रे थांबून जा रे जेवण करून जायचं नाही आई म्हणते नाश्ता केला म्हणते मी ना पोहे बनवले होते तर येतो म्हणते मी तिकून आल्यावर जेवण कर स्वयंपाक बनवून ठेवा असा म्हणत होता हो काय बनव मग बनव स्वयंपाक बनव आपण जेवण करून घेऊ हा बनवतो मग काय बनव पाय नव्हतू या मतानं पाय काही भाजी पोळ्या बनवून घे नाही तर भात बनवत असून तर तिकट भात बनव राहू द्या ना बेसन पोळ्याच बनवून घेतो नाही तर तसं कर मग हा बनवतो मग दर महिन्याले मले दोन दोन हजार भरा लागन दहा महिने दोन हजार काय आरामात भरणं होते चला आता पटकन जातो धाराच्या गावाला आणि देऊन देतो मोबाईल लवकर येतो लवकर येतो 5 मिनिटाने येतो याचे 5 मिनिट झालेस ना काय किती वेळचे युनस राहिले असंच काम लावते लग्न होते तरी मले वाट पाळ लग्न झाल्यावर काय माहित हं राहिले कोणत्या गाडी नेऊन राहिले आले वाटते काय हो किती वेळ लावता तुम्ही याले किती वेळची मी उभी आहे 15